मित्रांनो नमस्कार, वास्तू तथास्तू या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। आता पाहूया आजचा दिवस कसा आहे। आज दिनांक 4 नोव्हेंबर, वार शनिवार। आजचा शुभांक आहे 4, आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि निळा। पंचांगानुसार आजचे नक्षत्र पुनर्वसू आहे आणि आजचा दिवस अतिशय उत्तम आहे। आणि मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाणार आहे, चांगला जाणार आहे, कारण तुम्ही ऐकताय वास्तुगुरू मकरंद सरदेशमुख यांचा वास्तू तथास्तू। मित्रांनो वास्तू तथास्तू हा कार्यक्रम रोज सकाळी आपण 6:45 म्हणजे 7:15 रोज ऐकतोय। कार्यक्रम आता सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, दिवाळीसाठी आपल्याला लक्ष्मी पूजनासाठी कुबेर श्रीयंत्र गजलक्ष्मी स्थापन करण्यासाठी सुंदर मुहूर्त आहे। याच्यासाठी वास्तू तथास्तू ऑफिसमध्ये याच्या भरपूर ऑफर सुरू आहेत। महत्त्वाची गुड न्यूज अशी आहे की उद्या रविवारी दिनांक 5 नोव्हेंबरला मी स्वतः वास्तू तथास्तू ऑफिसमध्ये तुम्हाला भेटू शकतो। सकाळी 10 ते 6 या वेळेमध्ये आपण यासाठी बुकिंग करा, यासाठी तुम्ही नाव नोंदणी करा। ऑफिसमध्ये तुम्ही डायरेक्टली येऊ शकता श्रीयंत्र गजलक्ष्मी आणि कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी। ऑफिसचा पत्ता आहे सारसबाग पुणे वास्तू तथास्तू। प्रोग्राम सुरू करूयात। आता आपण गेल्या काही एपिसोड्समध्ये ऐकलं की त्या व्यक्तीने स्वतःच्या मनाने घर बांधायला घेतलं आणि अडथळे आणि अडचणी सुरू झाल्या। आता काय चुका झाल्या होत्या यामध्ये पाहिलं तर त्या माणसाचं घर हे विदिशा म्हणजे क्रॉस डायरेक्शनमध्ये होतं, दिशेतून फिरलेलं घर त्यांनी होतं आणि त्यांनी सरळ पूर्व दिशा आहे अशा पद्धतीने घर बांधायला सुरुवात केलं। मग नेमकं काय झालं, दिशा तिरकी झाल्यामुळे जिथे त्यांनी आग्नेय दिशा समजली तिथं आली पूर्व आणि पूर्वेस गेलं किचन। बरोबर, झाली मोठी चूक। आता ज्या ठिकाणी त्यांनी दक्षिण दिशेला टॉयलेट घेतलं होतं घराचं, नेमकं ती आली आग्नेय दिशा म्हणजे आग्नेयला आलं टॉयलेट। नैऋत्य दिशेला त्यांनी तिथे येईल आपली मास्टर बेडरूम, त्या ठिकाणी जिना घेतला गेला। पश्चिमेमध्ये सुद्धा दिशा फिरल्यामुळे साऊथ आणि साऊथ वेस्टमध्ये पुन्हा टॉयलेट आलं, अटॅच टॉयलेट। वायव्य पश्चिमेकडे पुन्हा अजून एक टॉयलेट अटॅच आलं दुसऱ्या बेडरूमचं। हे करता करता त्याला असं वाटलं की हॉलचं ब्रह्मस्थळ मोकळं सोडलं की झाला विषय। मग ब्रह्मस्थळ कोणतं त्यांनी सोडलं तर हॉलचं असं नसून आपल्याला घर बांधताना प्लॉटचं आणि आपल्या घराचं ब्रह्मस्थानसुद्धा मोकळं असणं आणि सोडणं खूप गरजेचं आहे। पुढील बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये ब्रह्मस्थान दिशा याच्या बाबतीत मी सगळी माहिती तुम्हाला देतोच आहे, देणारच आहे। या अशा चुका होत गेल्या आणि त्यांनी जे घर बांधलं ते विदिशा वास्तू म्हणजे क्रॉस डायरेक्शनमधलं बांधलं गेलं। मग आता तुम्ही विचार करा की इतका त्यांनी लाखो रुपयाचा खर्च केला होता आणि तसं पाहायला गेलं तर A1 क्वालिटीचं मटेरियल त्यांनी घर बांधण्यासाठी वापरलेलं होतं। याच्यामध्ये उंची चुकली, लांबी रुंदी चुकली। बघा, राहत्या घराचं त्यांनी जे काही कन्स्ट्रक्शन केलं ते जमिनीपासून 9 फूटच उंची घेतली। आज जेव्हा जेव्हा मी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी प्लॅन कन्सल्टन्सी करतो तेव्हा घराच्या आतील उंची ही कमीत कमी 11.5 ते 12 फुटाची असावी असं मी आग्रह करतो माझ्या क्लायंटला। याचं कारण असं आहे की घराला जेवढी उंची जास्त असेल तेवढं आपलं लाभ उत्तम व्हायला सुरुवात होतो। घराची लांबी रुंदी आयव्य चुकलेलं आहे। घरामध्ये जे जे काही त्यांनी खिडक्या आहेत त्या दक्षिणेला एकही खिडकी नको म्हणून दक्षिण अख्खी बंद करून टाकली। आपल्याला दक्षिणेच्या नैऋत्य दिशेमध्ये खिडकी नको आहे पण दक्षिण आग्नेय ही सूर्याची जागा आहे, सूर्याची दिशा आहे, इथे खिडकी यायला काय हरकत होती। म्हणजे इथे ब्रह्मस्थळ चुकलं, खिडक्या चुकल्या, नको त्या ठिकाणी हाईट कमी झाली। म्हणजे थोडक्यात काय झालं की जर वास्तू तथास्तूचं पहिल्यांदाच मार्गदर्शन घेतलं असतं तर या घटना या गडबडी झाल्या नसत्या। त्यांना शेवटी लूकवर जायचं होतं, म्हणजे माझ्या घराचा लूक कसा असेल, माझ्या घराचा बाहेरून बाह्य जगाला
म्हणजे गावाला माझं घर कसं छान दिसेल, वेगळेपणा कसं दिसेल, असं करून त्यांनी एक गंमत अशी केली होती की वरचा जो टेरेस आहे तो टेरेसची जी छत होतं ते पूर्ण उतरवलं होतं, म्हणजे आपल्याला कौलारू घरांना दोन्ही साईडला जसं उतार असतो तसं त्यांनी केलं होतं, तो नेमका दक्षिण पश्चिम नैऋत्यला म्हणजे बेडरूमच्या साईडला तिथे खाली आलेला होता एक कॉर्नर छताचा। मग असं डिझाईन करण्याच्या नादामध्ये काय होतं, वास्तुदोष आपण स्वतः पैसे घालून निर्माण करतो। लोकांना वाटतं वास्तुदोष म्हणजे काय, भूतप्रेत बाधा अंधश्रद्धा आहे का, अजिबात नाही। बांधकामातील दोष, निसर्ग नियमानुसार घर कसे बांधावे, घर कसे असावे, घर कसे वापरावे याचे शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र आहे। याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे, हे नियम जिथे उल्लंघन होतं तिथे तयार होतात वास्तुदोष। त्यामुळे वास्तुतज्ञ याच्या योग्य वास्तुतज्ञाच्या सल्ल्याशिवाय कधीही कन्सल्टन्सी झाल्याशिवाय घर बांधू नये किंवा विकत घेऊ नये। मी नेहमी लोकांना सांगतो की अरे तुमचं जर आयुष्य तुम्हाला चांगलं आणि उत्तम हवं असेल तर कृपया तुमचं घर आणि तुमची फॅमिली अतिशय उत्तम आणि परफेक्ट आणि चांगलीचं तुम्ही ठेवली पाहिजे। नसेल तर काय होतं, आयुष्यात सर्व प्रकारच्या गडबडी अडचणी अडथळे यायला सुरुवात होतात। त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, राहत्या घराची तुम्ही नवीन विकत घेताय तर वास्तू तथास्तू कन्सल्टन्सी घ्या, घरात काही प्रॉब्लेम असतील तर वास्तू तथास्तू कन्सल्टन्सी घेऊन आपण नक्की पुढे जाऊ शकतो। भाग पुढचा आपण ऐकणार आहोत याचा उत्तरार्ध, प्रोग्रॅम कसा वाटला हे मला नक्कीच सांगा। रोज ऐकत चला वास्तू तथास्तू, 6:45 हा प्रोग्रॅम सुरू होणार आहे आणि तुम्हाला उद्या रविवारी भेटण्याची मला संधी आहे। तर या वास्तू तथास्तू ऑफिसमध्ये पुणे सारसबाग इथे श्रीयंत्र प्रॉडक्ट सुंदर सुंदर जे आहेत ते तुम्ही ऑफरचा, दिवाळी ऑफरचा लाभ नक्की घेऊ शकता। वास्तू तथास्तूचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 90219600। शुभम भवतु, शुभ आशीर्वाद।